नाशिक महानगर पालिकेचे शिवसेना गटनेते तथा माजी नगरसेवक तसेच सातपूर गंगापूर परिसराचा सर्वांगीण विकास करणारे आणि ज्येष्ठ नागरिकांचे आयडल असलेले विलास शिंदे यांचा वाढदिवसानिमित्त श्री सोमेश्वर महादेव मंदिरात जलाभिषेक दुग्धाभिषेक विधिवत पूजन करीत सुरू झाला. श्री सोमेश्वर महादेव मंदिर ट्रस्टच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने मनपा गटनेते तथा माजी नगरसेवक विलास शिंदे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. श्री सोमेश्वर महादेव मंदिरातील धार्मिक कार्यक्रमांनंतर रामेश्वर नगर येथील आनंदी अंगण जॉगिंग ट्रॅक सखी मंच सुमन हास्य क्लबच्या असंख्य ज्येष्ठ नागरिक महिलांच्या हस्ते विलास शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्यदायी वृक्षांचे रोपण करीत सर्व ज्येष्ठांनी भरभरून शुभेच्छा दिल्या. प्रभागातील अनेक ठिकाणांचं गंगापूर गावातील सर्व ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या भव्य सत्कार सोहळ्यात माजी आमदार अनिल कदम, शिवसेना महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, देवाजी जाधव, उत्तम खांडबहाले, माजी नगरसेवक मधुकर जाधव, माजी नगरसेविका नैनाताई गांगुडे, माजी नगरसेवक संतोष गायकवाड, जेएसटी अधिकारी जाधव, हरिभाऊ काकड, निवृत्त अधिकारी आहेत विक्रम सोनवणे, अशोक जाधव, हरिभाऊ गायकवाड, ज्ञानेश्वर पाटील, धीरज शेळके, किशोर निकम, विजय बुरकुल, शांताराम कुटे, प्रशांत खैरनार, गौरव जाधव, मंगेश गाडे, प्रकाश खैरनार, संतोष जाधव, सातपूर विविध विकास सोसायटीचे सर्व पदाधिकारी आदींसह विविध क्षेत्रातील असंख्य मान्यवर उपस्थित होते. तळागाळातून कार्यकर्ता म्हणून नेता झालेली माणसं आहे विलासांना आणि आमची मैत्री गेल्या 20 वर्षापासून असेल, 20-22 वर्ष झाले असतील. अण्णांचा एक स्वतः हसत राहतात आणि दुसऱ्याकडे हसवतात, टेन्शन कमी करतात, परंतु अण्णांनी सभागृहात ही उत्कृष्ट कामगिरी केली आहे हे पण आपल्याला विसरता येणार नाही. गावकऱ्यांच्या प्रश्नावरती अत्यंत तळमळीने सभागृहात भूमिका मांडणारे मी अण्णांना सुद्धा सभागृहात त्या ठिकाणी बघितलेलं आहे आणि वेळ आली तर आक्रमक भूमिका, वेळ आली तर प्रशासनाची तडजोडीची भूमिका, कामासाठी विकासासाठी जनतेसाठी ही घेण्याची तयारी सर्व शिवसैनिकांची असते. अण्णा आणि माझ्यामध्ये थोडा वाद लावण्याचा प्रयत्न अनेक लोकांनी केला पण ते पक्ष सोडून गेले जातात. अण्णांचा घाबरायचं काही कारण नाही. तुम्ही तळमळीने मांडत होते या ठिकाणी की आम्ही बाटलेलो नाही, जे गेले ते बाटले, हे वाक्य मला छान वाटलं. एखादा पदाधिकारीचा व्यासपीठावरचा किंवा संघटनेचा एखादा पदाधिकारी नाही ना, नाहीये जर अण्णांच्या कानात कोणी तरी सांगायचं अण्णा हा शिवपुरा जातो बरं का होता एकत्र वाढदिवसानिमित्तानं आणि केलेल्या 10 वर्षाचा विकास प्रभागाची प्रगती आणि गावामध्ये भव्य उभी राहिलेली ही इमारत मला असं वाटतं सीधा वाटपाच्या वेळेस रक्तदान शिबिर या ठिकाणी झालं होतं आणि त्यावेळेस या ठिकाणी ओपन जागा होती. गेल्या वर्ष 1.5 वर्षभरामध्ये अण्णांनी भाजी मार्केट आणि त्याच्यामध्ये भाजी मार्केट सभागृहची निर्मिती या ठिकाणी केली, 1200 लोकांची कपॅसिटी. अण्णांनी त्यावेळेस सांगितलं की ह्या उद्घाटनाला एक राजकीय साहेब संजय राऊत साहेब यांना बोलवण्याची माझी इच्छा आहे, परंतु आतासुद्धा या वाढदिवसानिमित्त काही उद्घाटन करण्याचा माणूस होता, परंतु प्रशासकीय राजवट असल्यामुळे प्रशासनाने ती परमिशन दिली नाही म्हणून हे उद्घाटन थोडं लांबणीवर पडलं.
संघ ने आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो. या ठिकाणी सांगण्यासाठी भरपूर आहे. अशोक मामाने तर काय कामाचं निश्चित वाटले. अशोक मामा काय काय कामं करतो मी त्याची यादीच वाचतो. तो वेळ येणार शिवसेनेचे नेते राऊत साहेब हे लवकरच आपल्या प्रभागात आणि आपल्या गावात येणार आहे आणि त्यावेळेस आपण हे सगळं वाचन आपण त्या ठिकाणी करालच मला खात्री आहे. आणि खरं आपण आपण काय 10 वर्षामध्ये डेव्हलपमेंट केले खरं तर भाऊ या भागामध्ये काम करत असताना कुठलाही राजकीय वासर असताना या नागरिकांनी माझ्या विश्वास टाकला आणि राजकारणामध्ये माहीत असलेल्या लोकांना घरी पाठवलं मला त्या ठिकाणी संधी दिली आणि मग निश्चित संधी दिली म्हणून माझा जबाबदारी संपली असं नाही तर उलट माझी जबाबदारी वाढली. त्या जबाबदारीचं भान ठेवून गेल्या 10 वर्षापासून नाशिक महानगरपालिकेमध्ये काम करतोय. हे काम करत असताना हा विकास दिसतोय परंतु हा विकास मी एकटा माझा नाही सभागृहामध्ये आमच्या सगळ्यांची ताकद आहे. मी असेल सुधाकर चकटूर असेल आणि अजून अनेक आमचे नगरसेवक असतील पदाधिकारी असतील या सगळ्यांनी वेळ प्रसंगी सभागृहामध्ये आंदोलन केली आणि लोक लोक त्या पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी आमचं कर्तव्य बजावलं आणि तेव्हा कुठेतरी हा विकास आपण बघतोय. हे श्रेय व्यक्तीचं नसून याच्यामध्ये अनेक गावकऱ्यांचा सहभाग आहे. आंदोलनं केली असतील त्या ठिकाणी कार्यकर्ते असतील त्यांचा सहभाग आहे. महिला असतील त्यांचा सहभाग आहे आणि म्हणून एकटा माणूस कोणी काही करू शकत नाही. परंतु शिवसेना हा एक असा पक्ष आहे की दिलेला शब्द पाळणारा म्हणजे तो शिवसैनिक आणि तो पक्ष म्हणजे शिवसेना. संकट येतात संकट जातात परंतु खंबीरपणे आपल्या जागेवरती ताट मारे न झुकता न कोणाला घाबरता आपल्या जे काही कर्तव्य आहे कर्तव्यापासून आम्ही कोणी दूर जात नाही तो म्हणजे शिवसैनिक. आणि अशा पद्धतीने शिवसेना प्रमुखांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे. आपल्या सर्वांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. नाही तर आम्हाला काही किंमत नाही. तुम्हाला सांगतो वाढदिवस वगैरे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हा आनंदाचा क्षण आहेच आहे. परंतु वाढदिवस करत असताना आपण चांगलं काहीतरी केलं पाहिजे समाजासाठी काहीतरी आपलं कर्तव्य केलं पाहिजे आणि ते काम आम्ही करत असतो आणि त्यासाठी पाठबळ खऱ्या अर्थात जर कुठली ऊर्जा भेटत असेल तर ही समोर बसलेली ऊर्जा आहे. जी ऊर्जा ही बाजूला असलेली ऊर्जा आहे ही ऊर्जा आमची पाठीशी असते. म्हणून आम्ही 24 तास कधी तुम्ही फोन करा आम्ही बिझी अवेलेबल होतो आम्ही धावत असतो. आणि हे सगळं करत असताना येणाऱ्या माणसांनी कोण आहे काय आहे बघत नाही. आपल्या प्रभागात आहे का ते बघत नाही. आमचा मंत्र आहे का हे बघत नाही. येणारा माणूस आपल्याकडे काहीतरी अपेक्षा घेऊन आलेला आहे आणि त्याची अपेक्षा आपल्याकडे नाही त्याचा विश्वास आपल्यावरती आहे आणि त्याच्या अपेक्षा पूर्ण आपल्याला करायच्या आहे. रोशन उन्हाळे, अशोक खाडे, पंकज आरोटे, सुनील जाधव, कैलास मोहिते, जगन पाटील, विक्रम उन्हाळे, अंकुश खताळे, राहुल उन्हाळे, इकबाल मनियार, कुणाल खताळे, इम्रान मनियार, राहुल पवार, अक्षय पाटील, विशाल डोंगरे, सचिन चौधरी, मयूर परदेसी, समीर मोगरे, गणेश करंजकर, शुभम कदम आदींचं शिवसेना पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.